हॅलो, हाय, नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी जयश्री कराडकर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. शॉर्टमध्ये सांगते फ्रेंड्स, अचानक ठरलेलं आहे आमचं मूवी बघायला येणं. कंधारा मूवी रवीने बघितलेला आहे आधी, तर आम्ही बघितला नव्हता, तर त्याने आईला आणि मला मूवी बघायला आणलेला आहे. तर हा मूवी कसा आहे हे मी बघून नक्की तुम्हाला सांगते. सो मी आता मूवी एन्जॉय करते आणि पिऊला बघा, आम्ही झोपेतून उचलून आणलेला आहे. नाईट ड्रेसवरच आहे ती, तिला झोपेतून उचलून आणलेला आहे. रवीने सांगितलेलं खूप छान मूवी आहे, तर बघूया मला कसा वाटला हे मी तुम्हाला नक्की सांगते. तर आज विषय असा आहे की एक मूवी खूप दिवसापासून मी रवीच्या तोंडून ऐकते आहे, खूप लोकांकडून मी ऐकते आहे. त्या मूवीचे डिरेक्टर आहेत रिषभ शेट्टी. हे नाव अनोळखीच वाटत होतं, म्हणजे आधी कधी ऐकलं नव्हतं हे नाव. पण त्यांचं प्रभास, धनुष हे जे ओळखीचे जे आपले ॲक्टर्स आहेत, ह्यांनी त्यांचं आणि त्यांचा जो सिनेमा आहे त्याचं बरंच कौतुक केलं आहे. ह्यावर कुठेतरी नजर पडली माझी. नंतर मी सर्च केलं थोडंसं ही नेमकी मूवी कोणती आहे, काय आहे, नेमकं काय दाखवलं काय आहे या मूवीमध्ये, तर सर्च करून समजलं की त्या मूवीचं नाव आहे कांतारा. तर सगळ्यात आधी हा मूवी तर रवी जाऊन बघून आलेले, त्यांनी पण खूप म्हणजे कौतुक केलं की खूप छान आहे मूवी, खरंच बघण्यासारखं आहे. तर मी त्याचा पहिल्यांदा बघितला तो आपला ट्रेलरवर तर एवढं अफाट मूवी तो वाटला. एकदम भारतीय धाटणीचा जो पारंपरिक टच आहे तो त्या मूवीमध्ये दिसला. थोडंसं भीती आणि ॲक्शन आणि त्याचं जे चित्रीकरण होतं ते तर अगदीच मस्त होतं, खूपच छान. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं, त्या पिक्चरमध्ये आहे ना एक म्हणजे बोलतात ना सुरेख असा रंग आला त्या पिक्चरला. आणि त्याच्यातले जे कलाकार होते ते तर जबरदस्तच होते. काय त्यांची ॲक्टिंग भारीच वाटली, मला खूप मस्त वाटलं. त्यांची जी झलक होती ना ती खूपच छान वाटली. मग त्याच्यानंतर मग मी ठरवलं की मला हा पिक्चर बघायचा आहे, कारण का जेव्हा रवी जाऊन आले तेव्हा माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता पिक्चर बघण्यासाठी. तर मग हे सगळं ट्रेलर वगैरे बघून मी ठरवलं की आता मला पिक्चर बघायचं. मला माझ्या मनात खूप उत्सुकता वाढायला लागली ह्या पिक्चरबद्दल. आणि रवी तर मला अजून पूर्णपणे स्टोरी सांगतच नव्हते. मग आमचं ठरलं सिनेमाला जायचं. मग आम्ही आई, मी, आपल्या पीयू, प्रणवी आणि रवी असे आम्ही रात्रीच्या शोला गेलो. 11 शो होता आणि पिक्चर जो बघितला, ओ हो हो हो, एवढा भारी पिक्चर. हिंदीमध्ये तो डब केलेला पिक्चर एवढं भारी वाटलं ना खरंच फ्रेंड्स, म्हणजे खूपच छान वाटलं त्या पिक्चरमध्ये. म्हणजे जे दाखवलं आहे ना, म्हणजे फुल पैसा वसूल आहे. भागवत पुराणात पण असं लिहिलंय की धर्माच्या रक्षणासाठी विष्णू देवाने सतयुग ते कलियुगात घेतलेला अवतार हे दशावतार म्हणून प्रसिद्ध आहे. यापैकी तिसरा अवतार म्हणजे वराह. हे कर्नाटकच्या किनारपट्टी भागातील वन, आदिवासी, गावकरींची देवता दाखवली जाते आणि त्यात ते दाखवलेलं आहे. आणि त्याशिवाय सिनेमाचं जे कथानक, घनदाट जंगल वगैरे दाखवले ना, काय मस्त दाखवले खरंच. तो पिक्चर खूपच मस्त. आणि त्याच्यामध्ये जो भूतकोला नृत्य दाखवलेला आहे, म्हणजे नर्तक कलाकार जो दाखवलेला आहे त्यालाच ते कोलासं म्हणजे दाखवलेलं आहे, ते खूप छान वाटलं. म्हणजे एकंदरीत ह्या पिक्चरमध्ये आपलं जे वन आहे, आपलं जे जंगल आहे ह्याचं संरक्षण कसं करायचं, देवां थ्रू जावा किंवा म्हणजे सरकारी अधिकारी, त्याच्यामध्ये एक पोलीस दाखवलेले आहे, सरकारी अधिकारी वनविभागाचे दाखवलेले आहे, त्यांच्या थ्रू जावा. म्हणजे तिथे डायलॉग पण दिलेला आहे
कसंही करा, देवा थ्रू करा किंवा सरकार थ्रू करा, पण त्याचं मूळ कारण काय की वनाचं संरक्षण, आपल्या जंगलाचं संरक्षण केलं पाहिजे, हेच त्यात मुख्य कारण दाखवलेलं आहे. आणि ते जे काय एवढं भन्नाट दाखवलेलं आहे, जसं की आपल्या कोकणामध्ये पण आपल्याला दिसतं की कोकणामध्ये जे जागरूक दैवत आहे त्यांचं कसं ते म्हणजे उत्सव साजरा करतात, हे ते आपल्याला असं सगळं बघायला मिळतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर स्पेशली कोकणामध्ये असं बघायला मिळतं. तर हा त्या मूवीमध्ये दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला. आणि भन्नाट मूवी आहे खरंच, जो कोणी बघेल ना म्हणजे फुल पैसा वसूल आहे. आणि म्हणजे एवढा मोठा पिक्चर आहे पण कधी वेळ निघून गेला समजलंच नाही. आणि त्यांचं जे जो कोला आहे, त्याचा जो मेकअप आहे, तो प्राणवीला भरपूर आवडला. थोडीशी भीती पण वाटली. त्याच्यामध्ये असा एक शॉट आहे की म्हणजे एकदम सायलेंट, असं पिन ड्रॉप सायलेन्स, असं एकदम सगळेजण लक्ष देऊन बघतात आणि तो अचानक एकदम असं 3D टाईप असा म्हणजे एकदम पटकन येतो, असं सगळ्यांना एका सेकंदासाठी दचकल्यासारखं वाटतं. तर फ्रेंड्स, तुम्ही पण जावा हा मूवी बघून या. खूप छान आहे हा मूवी. आम्हाला तर खूप सगळ्यांना परत परत असा बघावा असं वाटतं, एवढा छान मूवी आहे. तर तुम्हीही एकदा बघून या. आणि माझी ही कांतराची स्टोरी तुम्हाला ही कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि स्पेशली तुम्हीसुद्धा जाऊन आलात तर तुम्हाला हा मूवी कसा वाटतो हे मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड्स, बाय. तुम्हीसुद्धा जाऊन बघून या.